Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Grosha Mitra. Happy birthday. आयुष्यामध्ये माझ्या वडिलाला आयडॉल मानलेला आहे आणि मी माझा विठ्ठल म्हणून मी माझ्या वडिलाची पूजा आयुष्यभर त्या ठिकाणी केलेली आहे. जरी माझे वडील आज माझ्यासोबत जरी नसतील तरी पण या सुंदर अशा गिफ्टच्या माध्यमातून खरोखरच माझे वडील आज साक्षात माझ्यासोबत आहेत असा एक भाव या माध्यमातून निर्माण झालेला आहे. मी माझ्या सर्वच बीओच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक या ठिकाणी त्यांचे धन्यवाद मानतो कारण असा वाढदिवस माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा वाढदिवस असेल जो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या तो कायम लक्षात राहणारा वाढदिवस असेल. मनपूर्वक परत एकदा मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. व्यास सर आत्ताच मला म्हणाले की नमस्कार, आज माझा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावरती झालेला आहे खर तर हे ऋण कसे फेडावे हे मला सुचत नाही. अक्षरशः काल रात्रीपासून ते आज वाढदिवसाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत विविध माध्यमातून सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या माध्यमातून शुभेच्छांचा अक्षरशः माझ्यावरती वर्षाव झालेला आहे. एवढंच नाही तर आजचा वाढदिवस हा माझ्या आयुष्यातला एक स्पेशल वाढदिवस म्हणून मी त्या ठिकाणी त्याला म्हणेल. कारण रविवार असताना देखील आज माझ्या वाढदिवसाची सुरुवात माझ्या बीओक सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः अनाथ आश्रममध्ये तिथल्या मुलींसोबत माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्या अनाथाश्रममध्ये गेल्यानंतर एक मला सरप्राईज माझ्या विद्यार्थ्यांनी मला त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यानंतर आपण बघतो की सध्या स्वार्थी दुनिया आहे आणि अशा स्वार्थी दुनियामध्ये एखाद्याला जर काटा जरी मोडला तरी तो काटा देखील कुणी काढायला तयार होत नाही. परंतु अशा या परिस्थितीमध्ये देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मित्रांनी रक्तदान स्वतः त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये विशेष बाब मला या ठिकाणी सांगायची आहे की रमजानचा पूर्ण महिना ज्यांनी रोजा पकडला होता आणि रमजान कालच संपलं आणि रोजा संपल्यानंतर गौस पाशा मणियार जे माझे मित्र आहेत, वसुंधरा प्रतिष्ठानचे सहकारी आहेत, त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून एक आगळा वेगळा मला शुभेच्छा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर दिवसभर विविध माध्यमातून माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा झाला. बीओक थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसिद्धा महिला मंडळ जे मुलींचा अनाथाश्रम आहे तिथं बीओक तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी श्याम भोतोष्णीवाला असतील, त्याचबरोबर अमृतभया पाटील असतील आणि माझी वसुंधराची टीम यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस हा एक अविस्मरणीय वाढदिवस त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आपण बघतो की एक दोन विद्यार्थी ज्यांना मी अगदी मुंगी एवढी शैक्षणिक मदत केली ते माझ्याकडे आले, त्यांनी केक घेऊन आला कन्हैया वाघमारे आणि आदिनाथ शिंदे हे दोन विद्यार्थ्यांनी मी त्यांच्यावरती म्हणजे कुठतरी त्यांना मी मदत केली तो भाव मनामध्ये ठेवून ते दोन विद्यार्थी माझ्याकडे बुके घेऊन अक्षरशः आणि केक घेऊन आले आणि त्यांनी देखील माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी भारावून गेलेलो आहे. असा वाढदिवस हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा वाढदिवस त्या ठिकाणी ठरणार आहे. विविध माध्यमातून मला सांगायला इथं अभिमान वाटेल
की आपल्या लातूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार अमित भैया देशमुख, त्याचबरोबर औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार, त्याचबरोबर माजी जिल्हाधिकारी डी श्रीकांत सर आणि सध्याचे जिल्हाधिकारी, त्याचबरोबर विद्यापीठातील अनेक मान्यवर यांनी स्वतः फोन करून त्याचबरोबर SMS करून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. निश्चितच या सर्वांच्या ऋणामध्ये राहणं मी त्या ठिकाणी पसंत करेल. अनेक मी आता सगळ्यांची नावं मला घेणं या ठिकाणी शक्य नाही. माझे अनेक विद्यार्थी आणि सोबत माझे वसुंधरा प्रतिष्ठानचे सहकारी, आताच आम्ही खुशीग्राम हे जे अनाथ मुलांचं वसतिगृह आहे त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला. तिथं मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही खाऊची व्यवस्था असेल, हे सर्व उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2020, 2021 आणि 2022 अशा 3 वर्ष लावलेल्या धाडांसोबत मी माझा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केलेला आहे. खरं सांगतो मित्रांनो, तुम्हाला मी अतिशय भारावून गेलेलो आहे की असा वाढदिवस. मी काय फार मोठा व्यक्ती नाही, परंतु आपल्याकडे एक मन आहे की आपण 100 माणसं जपण्यापेक्षा आपण एकच असा व्यक्ती किंवा काही कमी व्यक्ती आपण आयुष्यामध्ये असे जपले पाहिजेत की जे व्यक्ती आपल्याला अंतकरणातून आपल्या सोबत प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये असतील. आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एक संकल्प करतोय की जे काही माझ्या जीवाभावाचे हे माणसं आहेत, कारण आपली सगळ्यात महत्वाची असेट मी असं मानेल की हे माझे वसुंधरा प्रतिष्ठानचे सहकारी असतील, माझे विद्यार्थी असतील. आणि ज्यांनी आज मला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत, एका व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी राहून गेला. अक्षरशः इलेक्शनच्या कामामध्ये देखील असताना ती व्यक्ती दूरवरून त्या ठिकाणी आली आणि माझा वाढदिवस तिने या ठिकाणी साजरा केला. आज अक्षरशः रविवार होता तरी देखील विद्यार्थी, ग्रामीण भागातून येणारे बरेच विद्यार्थी ते लातूरमध्ये आले आणि त्यांनी प्रत्यक्षात मला भेटून या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. खरंच हे ऋण कसे फेडावे यासाठी माझा या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि मी नेहमीच सांगत आल्याप्रमाणे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की औरंगाबादचं जे वर्तमानपत्र आहे आधुनिक केसरी, त्यांनी अक्षरशः फुल पेज माझ्यावरती लेख लिहिलेला आहे. एवढी माझी खरं तर म्हणजे एवढी मोठी माझी माझं कार्य नसताना देखील त्यांनी एवढं मला उंचीवरती नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व गोष्टींचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईल, कारण माझे वडील हे माझे आयडॉल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भविष्यात देखील चांगलं काम करण्याचा माझा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न असेल. कुणाचं नाव माझ्याकडनं जर राहून गेलं असेल तर कृपया करून मला आपण माफ करावं, कारण आपण बघतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होतो आहे. मी सर्वांच्या ऋणात राहणं या ठिकाणी पसंत करेल. आणि मी आता म्हणल्याप्रमाणे की ही जी काही माझी जीवाभावाची माणसं आहेत ती माणसं जपण्याचा मी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न करेल. धन्यवाद.